बाबा जानकी बोलती है। भैया साहेब नेहाला सोडण्यासाठी मुंबईला गेलेत, दोन एक दिवस राहतील तिकडेच। परत येण्याच्या वाटेवर मुंबईतच भेट घ्या त्यांची आणि बघा काय करायचं ते। ते पुन्हा इकडे येणार नाहीत याची तुम्ही काळजी घ्यालच, हो ना? ठेवते फोन। चहा ए कुसुम, अगं रंगा काका कुठे गेलाय? सकाळपासून दिसलेलाच नाही मला तो। हो ना, तसा अचानक गायब झाला ना की जाम भीती वाटते, सतत काहीतरी पराक्रम करत असतोय ना। आणि नंतर ते आम्हालाच निस्तरत बसावे लागतात। काय रे दादा, कशाला टिंगल करतोस त्याची? या वयात सुद्धा तो एवढी दगदग करतोय, त्याचं कौतुक केलं पाहिजे आपण। हो, त्याबद्दल त्याचं कौतुक आहेच ग। आणि त्याने आमच्यासाठी जे काही केलं ना त्याबद्दल त्याचा आदर सुद्धा आहे। काय कधी कधी ना त्याचं ते ओव्हर केअरिंग आणि ओव्हर पॉझिटिव्ह असणं ना खूप ताप देत काय कळलं। बरोबर कुठे गेलाय कुठे तो? कोपऱ्यावरच्या शंकराच्या देवळात झालं काय? खरं नाही ते शंकरचं आता विचारायचं। करा करा करा, मनसोक्त टिंगल करा म्हाताऱ्याची। मी जिवंत आहे ना तोपर्यंत तुम्हाला माझं महत्व कळणार नाही। एकदा मी खपलो म्हणजे। काका कशाला एवढं वाईट वाटून घेतोस त्यांच्या बोलण्याचं? जे मी त्यांच्या बोलण्याचं वाईट वाटून घेतलं असतं ना ते इव्हन मी तुला दिसलोच नसतो। अरे यांना माझी कदर असो नसो पण मी मात्र जीवात जीव असेपर्यंत यांच्या भल्यासाठीच धावपळ करणार। असो प्रोफेसर महाशय, हे वाचा। काय ते? कुसुम आणि नरेशच्या लग्नाचा येत्या आठवड्यातला मुहूर्त। आणि हे घे, हे पेढे घे, यातले दोन देवापुढे ठेव आणि नंतर बाकी सगळ्यांना वाट। मजा। वा काका, एकदम फास्ट आहे काम तुझं। अरे मग करायलाच पाहिजे, सुनमुख पाहायची, नातवंड अंगा खांद्यावर खेळवायची, आम्हाला हौस आहे ना। तुम्ही काय आमच्यावर उपकार म्हणून लग्न करणार? नाही पण अरे रंगा काका, ह्या एवढ्या कमी वेळात ही सगळी तयारी होईल? होईल, सगळी तयारी होईल, तुम्ही फक्त मी सांगतो तसं करा। नाही पण काका मी काय म्हणतो? नाही तू काही बोलूच नकोस, काही बोलू नकोस। तुला आणि कुसुमला आता काम काय आहे? बोल्यावर चढायचं आणि एकमेकांच्या गळ्यात हार घालायचे, त्यासाठी हवाय कशाला वेळ? काय नाही, या आठवड्यात शुभमंगलचे स्वर या घरात घुमायलाच हवेत। अरे तुमच्याशी बोलत बसून चालणार नाही, मला आतमध्ये खूप कामं पडली। तुमचं दोघांचं ठीक आहे?